सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वीज कामगार कर्मचारी अभियंता संयुक्त कृती समिती यांचा संवाद मेळावा जेलरोड परिसरातील मंजुळा मंगल कार्यालय येथे आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला। या संवाद मेळाव्यास पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी आर खतिभे होते। मेळाव्यात नाशिक पूर्व परिसरातील महानिर्मिती महापारेषण महावितरणचे सुमारे 430 कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली। आमदार राहुल ढिकले यांनी कामगारांविषयी आपले मनोगत व्यक्त करताना नॅशनल हिरो जरी सैनिक असले तरीही सोसायटीतील हिरो हे विद्युत कर्मचारी आहेत अशी भावना व्यक्त केली। कारण आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची मूलभूत गरज असलेली वीज वितरण करण्याचे काम हे वीज विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेहमी 24 तास सुरळीतरित्या करत असतात। तसेच वीज कामगारांना केंद्राप्रमाणे राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना लागू केलेली पेन्शन वीज कामगारांना सुद्धा लागू व्हावी, प्रकल्पग्रस्त वीज कामगारांना पगार वाढ मिळावी, एकलहरे येथील जुने संच दुरुस्ती होऊन नवीन संच निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा, सरकारच्या विचाराधीन असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचा खासगीकरण भविष्यात करू नये, महावितरण कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण कमी होण्यासाठी नवीन पदे मंजूर होऊन अधिक पदे भरण्यात यावी, या सर्व विषयांवर राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे वचन आमदार राहुल ढिकले यांनी कामगारांना यावेळी दिले। या मेळाव्यात अरुण म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अधिकारी कर्मचारी सेनेचे ज्ञानेश्वर वाटपाडे, वीज कामगार महासंघाचे सुनील पाटील, बहुजन विद्युत फोरमचे कैलास वारसे, विद्युत तांत्रिक कामगार संघटनेचे सारंग येवले, SCEचे अभियंता ज्ञानेश्वर वाटपाडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। हा संवाद मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वर्क्स फेडरेशनचे श्री पंडित कुमावत, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे श्री KY बगड, गिरीश जगताप यांनी परिश्रम घेतले। मेळाव्याचे अध्यक्ष खतीब यांनी आपले मनोगत व्यक्त करत आमदार राहुल ढिकले व कामगारांचे आभार मानले। आपल्या आमदारांसमोर जी मांडणी केली, खऱ्या अर्थाने वास्तव परिस्थिती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक प्रश्नांचा उहापोह मी करणार नाही, कारण विस्तृतपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक वक्त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीने सकारात्मक असं बाजू समजून घेऊन त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, खरं तर हे ढिकले कुटुंबीय गेली अनेक वर्ष 40-42 वर्षापासून यांना मी ओळखतो। वीज कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने ज्यावेळेस खासदार साहेब ढिकले साहेब खासदारी नव्हते त्यावेळेस ते या कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या फेडरेशनच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि त्यांचे संवाद परिसंवाद ज्यावेळेस असायचं त्यावेळेस आवर्जून मी उपस्थित असायचो, कारण त्यांचं भाषणच एक असं तेवढं चांगलं मार्गदर्शन असायचं। अशा या कुटुंबातून आपले आमदार राहुल भैया झालेले आहेत। मित्रांनो, अनेक प्रश्न या वीज कर्मचाऱ्यांच्या समोर आहेत। आमदार साहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ज्या नाशिक थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात PAPच्या संदर्भात प्रगत कुशल प्रशिक्षणाच्या संदर्भात अनेक प्रश्न अनेक वक्त्यांनी घेतले, मात्र हा मुद्दा कुणी इथे उपस्थित केलेला नव्हता आणि स्वतः आमदारांनी केलं, खरं तर त्यांचं मी मनापासून याचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। व्यथा आहे आणि ती मांडायची कुठे हा पण प्रश्न असतो आणि इथे बापू असतील किंवा बगड साहेब असतील यांनी सांगितलं, मागच्या वेळेस आम्ही आचारसंहितेत थोडे छोट्या छोट्या भेटी घेतल्या होत्या, त्यापेक्षा आपण एक मोठा मेळावा घेऊ आणि मला वाटलं तो मेळावा म्हणजे फक्त भाषण आणि थोडेफार प्रश्न असतील, परंतु जेव्हा इथे आलो आणि तासाभरापासून जेव्हा ऐकतोय तेव्हा मला खरंच ऑब्झर्व झालं
केएमएसएमईच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वतः त्यांच्या कुटुंबाचा घटक म्हणून प्रश्न मांडणं गरजेचं आहे. कारण आधी तुम्हाला पंडित बापूंनी सांगितलं की आज रविवार आहे, आमच्या कुटुंबाचा हक्काचा दिवस असतो. बापू इथं बसलेल्या 25% तर लोकांचा मी कुटुंबाचा घटक आहे. मग आमचं राहुल निवाळे असेल, रायबेरी साहेब असेल, वारुणसे साहेब असेल किंवा अजून बरेचसे इथं नावं घेता येतील, परंतु वेळ खूप झाला आहे. आणि जरी मी जाहीर बोलत नसलो तरीही कोणाचंही काही खाजगी काम असलं, कुठलंही काम असलं, तरी 2 मिनिटात ते काम करून, कारण एमएसएमईचा कर्मचारी आधीच वैतागलेला असतो. आणि खरं सांगायचं तर एमएसएमईच्या कर्मचाऱ्याच्या हातात आमचं भविष्य असतं. कारण जर फोन केला आणि लवकर लाईट आली नाही तर लोक आम्हाला घोडे लावतात, आणि फोन केला आणि लाईट जर आली तर लोक म्हणतात की आमदारचं काहीतरी आहे, त्याच्यामुळे मत वाढतात. आणि त्याच्यामुळे पुढाऱ्यांनी लाईट मनशी कधीच दुश्मनी घ्यायची मला माहिती. आणि 5 वर्षात मला एक लाईट मन किंवा एक कर्मचारी दाखवा ज्याला मी काहीतरी उलटून बोललो असेल असा एक जर माणूस सापडला तर मी निवडणुकीला उभा राहणार नाही. कारण मला माहिती आहे की आपले प्रश्न आपण काम करतो. खर तर मी निवडणूक येते जाते निवडणुकीसाठी काम करत नाही. 5 वर्ष काम केलं तर कुठेतरी लोक जाणीव ठेवतात आणि कामगारांचे प्रश्न सोडवायला कामगार नेताच लागतो असं काही नाही. कारण या सर्व कामगार नेत्यांनी हे कुटुंबाचा घटक, तुमच्या एमएसएमईच्या परिवारातला घटक म्हणून मला इथं बोलवलं, त्यातच मी स्वतःला धन्य मानतो. कारण प्रत्येकाला आयुष्याला एक ध्येय असतं, काहीतरी काम करण्याचा एक मार्ग असतो, आणि पुढच्या पंचवार्षिकसाठी त्यांनी एक चांगला मार्ग मला दाखवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हा संवाद मेळावा आज पहिल्यांदा होतोय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.